शक दोन हजार चोवीस मध्ये यायचं व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत तर आजेगावचे भूषण आणि राजू जोशी यांचं देखील सहर्ष स्वागत आहे यायचं मॅच ला होते सुरुवात पहिला गटामधली ही शेवटची मॅच एका बाजूला संघ देवीचा पाडा आणि दुसऱ्या बाजूला फाईट करायला टीम जुनी डोंबिवली टॉस जिंकलाय टीम जुनी डब्ल्यु घेतला फिटिंगचा निर्णय बॅटिंग साठी सा ते मात्र अमन केला टीम देवीच्या पाड्या संघाला दोन्ही टीमचे ट्वेल्थ मॅन लगेच समालोचन कक्षेमध्ये पाठवायच्या टीम आणि नऊ सेकंडला गिरीश ला पारा मिळत आणि टीम जुनी देवली संघ तुमचा बारावा खेळाडू गोलंदाज नाव महेश षडक क्रमांक हाताळण्यासाठी महेशला आपण बघतोय दोघांमध्ये ही लढत पहिली आपण पाहिलं अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना दुपारचं वातावरण आहे एक शांताचा क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि तळप त्या देखील अतिशय चांगलं काम करत असताना हे दोन पंच एका बाजूला संदीप पाटील आणि दुसऱ्या बाजूला सचिन मांद्रे एक चांगला खेळ खेळाडू पहिले चेंडूवरती स्वागत केलं चौकाराने इथे फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू सीमा रेषा पार जातोय चौकार हे तो बॅट्समन जी तूच्या बॅटमधून सुर एक चौकार पाहाला मी तो शारदावेसाठी पुन्हा एकदा बॉल तो यार मग सहा दुसरा चेंडू अतिशय सुरेग गोदा आटप्पा पडल्यानंतर आपण पहिलं एक सिंगल इथून जरूर प्राप्त होईल सिंगल डबलने नक्कीच जावा येत राहतात मॅच चालू राहते आहे माझ थांबत नाहीये आणि टोटल धावसंख्या धाव दी फाय आणि स्कोर बोर्ड लॉस ऑफ द झिरो विकेट षटक क्रमांक पहिलं मार्ग दोन चेंडू जाखे झाला पुन्हा एकदा बॉल तो यार हसर बॅटने घेऊन काढला इथे झेल घ्यायचा होता मात्र झेल ड्रॉप होतो झेल मिळाला असता मग अतिशय वेगाने आला त्यानंतर कुठेतरी हाताला वर्ष करून हा चेंडू नक्कीच एक सिंगल इथून मिळालेच सायकेंडला जितू त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती एक आपण चांगला चौकार पाहिला मिळाला पुन्हा एकदा हसरा बॅटने घेऊन काढला मिडॉन आणि मिड ऑफच्या मध्ये आपण मिड ऑफचा खेळाडू जातो चेंडूवरती तोपर्यंत एक सिंगल देखील झाली त्यानंतर अतिशय वेगाने दोन धावा तितक्याच वेगाने कम्प्लीट आणि आतापर्यंत बघायला गेलं ना जे रेग्युलरचे क्रिकेटर एवढे धावत नाहीत मात्र फोर्टी बसच्या आपण बघतोय तीन तीन धावा इथून मात्र वेगाने कंप्लीट करतात काय फिटनेस आहे हा चांगला चेंडू होता दिशा दिली आहे तिथे क्षेत्र नसणारा चेंडू जाणार वनवाहन सीमा पार येतो चौकार सचिन म्हात्रे आपल्याला कळवतात या चार धावा आहेत चांगलं संगीत आपण डी जे मास्टरच्या माध्यमातून ऐकतोय आणि अतिशय चांगलं फटकेबाजी मैदानाच्या आतमॅच स्टार्ट असतो ना जो पहिल्या षटकामध्ये ते हानामारीचं षटक असतं त्या षटकामध्ये धावा येत आहेत आणि हा चेंडू काय फार मोठी मात्र क्षेत्रक्षक आहे हाताला चेंडू लागतो आणि त्यानंतर दोन धावा वेगाने कम्प्लीट आपल्याला पाहायला मिळतं हा चेंडू चांगला अडवला जर अडवला नसता तर जरूर या दोन धाबा मिळाला असता षटक क्रमांक पहिलं इथे संपलं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या चौदा आणि इथून ही पाच षटकांची मॅच असेल निरुर बाला मी त्यांनी पहिली मॅच आहे तब्बल तीस चेंडू या मध्ये माँच माँच हाताळायचे तुम्हाला फक्त वीस मिनिटाचा अवधी या वीस मिनिटामध्ये पाच षटक कम्प्लीट करायचे टीम टीम मिटिंग घ्यायची नाही आहे सगळ घेऊ नका पणच टीम मिटिंग घ्यायला लावू नका मॅचला लगेच सुरुवात करायला सांगायची आहे कारण वेळ आजच्या दिवसामध्ये फार कमी आहे आपल्याजवळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला दहा मॅचेस कव्हर करायच्या चांगले असे देखील आपण पाहतोय चांगलं आयोजन आहे टीम सागाव फोर्टी फर्स्ट मारुद मारुदा मॅच साठी आतापर्यंत आपण सर्व स्पर्धा बघितल्या पण मारुद मॅच साठी अतिशय चांगली ट्रॉफी आहे कॅश प्राइस हजार रुपयाचं एक माझाची बॉटल काहीतरी वेगळं मग सागाव फोटी बसने इथे केलं अतिशय चांगलं गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये वापरला जातोय संजय संजय येतात दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये चौदा धावा आला महेशने चौदा धावा खर्च केला थोडस महागडे ठरलं ते षटक कारण अतिशय चांगली फटकेबाजी जुतूच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चांगली फटकेबाजी राहिली एस एम डीच्या वाहिनीद्वारे ही स्पर्धा कवर होते अतिशय चांगलं लाइव कास्ट कित्येक कानाकोपऱ्यामध्ये देखील त्यांच्या नावाचा रंकाय जरूर त्यांच्या माध्यमातून सदस्य या ग्राउंडवरती स्पर्धा कव्हर होत असतात जरूर जेरुर चेंडू वरती फटका खेळून काढला तिथे क्षेत्रक्षक तैनात होता क्षेत्रक्षक थोडासा खराब झाला आणि त्यानंतर दोन धावा कंप्लीट होतात आणि आपण पाहिलं ना जिथे धावा बॅटने येत नसतील तर कुठेतरी श्षेत्रक्षकामध्ये चुकी होते आणि त्यानंतर धावा येत राहतात क्रीडांकणाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि इथून धावा येण्याचं काम जरूर पाहायला मी तर सिंगल डबलचा खेळ चालू आहे आणि शांत क्रिकेट चौकार षटकार पाहायला मिळत नाही आहेत हा फटका जरूर खेळून काढला श्षेत्रक्षक तिथे त्या तई ना त्या मिडॉन आणि मिडॉ आपण पाहतोय लॉंग ऑन आणि लॉंगॉफच्यामधून चेंडू निघून जातो आहे डोक्याच्या डोक्याच्यावरून चार धाव्यांसाठी सुरेक चौकार पाहायला मिळाला अतिशय चांगला फटका तीन चेंडूचा खेळ झाला वीस जावा धाव फावरी ट्वेंटी झिरो विकेट अजूनही एक गडी गमावला नाहीये हा चेंडू देखील सुरेख चांगली गोलंदाजी कारण कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करतो आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी एक चौकार आल्यानंतर जसं उत्तर देण्याचं काम जरूर फलंदाजाला करतोय गोलंदाजी चांगली आहे संजय यांची देखील झालेली दुसऱ्या षटक मार्गसचा चेंडू झाले आतापर्यंत चार अजूनही तीन चेंडूचा खेळ झाला तीन चेंडूचा खेळ झाला दावसंख्या धाव कवरेज ट्वेंटी वन एकवीस जावा एकवीस जावंमध्ये सेकंडला जितू आहे नॉन सेकेंडला बॅट्समन गिरीश ला, ला।, ला पण गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संजय बोलतो यार हा फटका चांगला जितूच्या बॅट मधून जाणार की सीमा बार जाणी हो जातो है, मस्तक बेग दस्तक चेडू सीमा बार बिग 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 वीक शेटकार येतो बॅट्समन सहा चेंडू आणि एकोणीस धावेवरती हा खेळ अडू हा चेंडू हवे मध्ये झेल आणि खेळ इथे समाप्त होतो तसे उत्तर तुम्ही फटकेबाजी करत असताना षटका ढोकला माझ्यामध्ये जिद्द चिकाटी जरूर आहे मी देखील ढगाऊटच्या दिशेने पाठवू शकतो तसंच उत्तर दिलंय बॅट्समनला आणि थोडासा नाराज जितू आपल्याला पाहायला मिळतं कारण कुठेतरी फटकेबाजी चांगली होत होती धावा चांगल्या येत होत्या थोडीशी घाई केली एक षटकार आल्यानंतर जरी या चेंडूवरती सिंगल आली असती ना तरी चाललं असत मैदानाच्या आतमध्ये जितू नावाचं वाद थांबलं नंतर कुठेतरी आपण बघितलं विकेट पडली आहे टीम देवीच्या पाड्या संघाला फलंदाज बात लागतोय पहिला धक्का टीम देवीच्या पाड्याला जितू बॅक टू द गाव डीजे अतिशय चांगलं संगीत महाराष्ट्राच्या आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आव्हाना जरूर ऐकलं टॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला इथे क्षेत्ररक्षक तैनात एक सिंगल मी ते दुसरीचा कॉल आहे मात्र नाही इथून एकच धाव करा गिरीशने सांगितलं होतं दुसरी धाव देखील कम्प्लीट होईल मात्र नाही नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये प्रदीपने सांगितलं एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल बारा चेंडूचा खेळ झाला षटक क्रमांक दुसरं देखील इथे समाप्त आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या टोटल तेर चौदा पहिल्या षटकामध्ये देखील चौदा आणि टोटल संख्या अठ्ठावीस ट्वेंटी एटबोर्ड प्रति षटका मागे चौदाची सरासरी आपल्याला मिळते अजूनही अठरा चेंडूचा खेळ बाकी वेळ घेऊ नका क्षेत्रक्षण लगेच सजवायचं टीम आपल्याला मिळते क्षेत्रक्षण करत असताना जुनी डोबली संघ आजच्या दिवसामध्ये आपण आमचे साथी समालोचक हो सागावगावचा एक गौडावाज बाळू पाटील सर आणि आजदेगावचा एक सुमुद्र आवाज नितीनजी कालन सर जरूर आपल्याला पाहायला मिळतं त्यांचा एक चांगला आवाज आहे सतत त्यांच्या माध्यमातून सर्व स्पर्धा कवर होत असतात आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये कार्तिक लाभन पाहतो आहे अशोक पाटील आहेत ते देखील चांगलं स्कोररचं काम सतत करत असतात फार मेहनत सागाव संघाने घेतली आहे अतिशय चांगलं असं आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहिला मी पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर हा चेंडू पाहिला म्हणतो सुर एक चेंडू आहे तिथे क्षेत्रक्षक एक धाव कम्प्लीट दुसरी चा कॉल आणि इथे दोन धावा वेगाने कंप्लीट झाल्यात गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आलेले गोलंदाज राजू पहा वय त्या गोलंदाजाचा अतिशय चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पहा टप्पा पडल्यानंतर काय वय घ्या अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मी आपण म्हणतो रेग्युलर क्रिकेट पेक्षा चांगली गोलंदाजी या खेळाडूंची आहे कारण हे पुराणाचे अहवाल आहेत कित्येक स्पर्धा यांनी गाजवल्या आपल्याला जरूर पाहायला मी इथं अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना इथून एक सिंगल हा चेंडू आपण जरूर निर्धाव पाहायला मिळ एक सिंगल आली त्यानंतर चेंडू झाले आतापर्यंत तिसरे षटक मार्गस्थ आहे तीन चेंडूचा जा खेळ झाला अजूनही तीन चेंडू बाकी आहेत पुन्हा एकदा हा चेडू सुर एक टप्पा पडल्यानंतर समजला नाहीये अतिशय वेगाने निघून जातोय काय गोलंदाजी राहिले कौतुक करेल अतिशय चांगली गोलंदाजी राजू आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईक एन ला पण बॅटर गिरीश ला पूर्णपणे जो सलामीला आला होता शांत ठेवला जी तू मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहिजे होता कारण चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून होत होती मात्र आता आउट झालेत एकदा कंप्लीट तिथे रक्षक तैनात एक सिंगल झाली दुसरीचा कॉल फेकीत आली आहे जर अजून वेगाने आली असती विकेट जरूर प्राप्त झाली असती विकेट राजू यांच्या खात्यामध्ये जरूर गेली असती मात्र कुठेतरी फेकी थोडीशी लेट आल्यानंतर दोन धावा वेगाने कंप्लीट माननीय सन्माननीय सन्मानिय हजेगावचे सचिनजी पाटील साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे या त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई एकविराचारणे त्याला उदंड आयुष्य लाभ मी बारदाना करतोय तर साहेब याच्या व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे अजय गावचे आहेत त्यांचं आज संग इनॅक्शन मध्ये दिसेल आणि आमच्या सोबत समालोचक देखील देखी नितीन जी कालन धावसंख्य धावफलकावरती पस्तीस जावा तीन षटकांचा खेळ संपला आणि पस्तीस जावा धावफलकावरती अजूनही बारा चेंडूचा खेळ बाकीचा फीड अप वेळ फार घेतला कारण मी तुम्हाला कॉल केला होता यानंतर आम्हाला अजूनही सांगायला गेलं तर चार मॅचेस आजच्या दिवसामध्ये कव्हर करायच्या पण पाच पाच षटकांच्या आहेत आपल्याला पाहायला मिळत यानंतरची मॅच ग्रुप बी पहिली मॅच अजय फोर्टी प्लस आणि गोलवली अमित फोर्टी प्लस या दोघांमध्ये होणार आहे तर दोन्ही टीमचे कॅप्टन या बारा चेंडू नंतर तुम्ही रिपोर्ट करणं फार गरजेचं आहे आणि या रिपोर्टिंग करायचं आहे दोन्ही टीम कॅप्टनने लक्षात घ्यायचं आहे ड्रिम ब्रेक्स आपल्याला पाहायला मिळते तीन षटकानंतर मैदानाच्या हातमध्ये तोपर्यंत एक आपण जरूर संगीत ऐकणार आहोत डी जे मास्टरच्या माध्यमातून शिवाजी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात शिवाजी जोशी षटक क्रमांक चौथ त्यांच्या हातामध्ये सोपावला शिवाजी जोशी आपल्याला पाहायला मिळतात नेक्स्ट मॅच रिपोर्टिंग आहे फार गरजेचं आहे बी ग्रुप टीम अस्द फोर्टी बस आणि गोलावली अमित फोर्टी बस गोलवली गावच्या दोन टीम आपल्याला जरूर पहायला मिळतात त्यानंतर गोलीवली देखील टीम खेळत दिसेल आपल्याला त्यानंतर एक धाफा कंप्लीट झाली दुसरीचा कॉल थोडसं क्षेत्रक्षण खराब झालं आणि तोपर्यंत गाणे दोन कंप्लीट कम्प्लीट होतात गोलंदाजी मार्गवती शिवाजी जोशी उद्याच्या दिवसामध्ये देखील चांगला संघ देखील इन मध्ये दिसतील आपल्याला फटका चांगला आहे दिशा दिली आहे क्षेत्रक्षक तिथे फाटला करतो चेंडू काय क्षेत्रक्षण झालं आडवलाय चेंडू अतिशय वेगाने त्यानंतर बघायला गेलं तर तीन धावा इथे वेगाने कम्प्लीट झाल्या चांगलं क्षेत्रक्षण मी मगाशीच उल्लेख केला रेग्युलर खेळाडूंपेक्षा फोटी च्या खेळाडूंचा विचार केला धावण्यामध्ये देखील कोणाला देखील ऐकणार नाही आहेत कारण तीन तीन धावा इथे कम्प्लीट करतात आणि हा चेंडू देखील अतिशय चांगला रीतीने आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलं तर अडवला हा फटका देखील सूर्य घेऊन काढला असेल प्रेक्षक तिथे आहे थोडंसं आपण पाहिलं टपा पडल्यानंतर वळण घेतला आणि एक सिंगल जरूर हात्यामध्ये प्राप्त होईल यष्टेकच्या भूमिकेमध्ये आपण एक लेजंट राजू यांना पाहतोय गोलंदाजी तिसरं षटक हाताळलं ना ते फार महत्त्वाचं होतं आणि अतिशय चांगली गोलंदाजी धावा रोखण्याचं काम जरूर त्या षटकामध्ये केला आणि चौथं षटक शिवाजी जोशी हा चेंडू सुरेख टप्पा पडल्यानंतर बॅटवरती घेता आला नाहीये व्यवस्थित निर्धाव चेंडूची सांगता संदीपजी पाटील पंच एका बाजूला सचिन म्हात्रे एक सगाव रेग्युलर क्रिकेट संघाचा एक हिरा आहे आपल्याला पाहायला मिळतो हा फटका जरूर चांगला बॅटच्या चार मध्ये भेटला क्षेत्रक्षक आहे त्याच्या आवा कॅशा बाहेर चेंडू जातो सीमा पार बिग 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 येतो एक हॅन्ड हैं हँड सम चेंडू सिमा बार षटकार बॅट्समॅन आपल्याला सायकेंड ला एंडला प्रदीपच्या बॅट मधून मोठा धवमागा का, षटकार पाहायला मिळाला अतिशय चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आणि धावसंख्या धावफलकावरती फोर्टी सेवन आणि स्कोट बोर्ड काय धावगती आहे थांबत नाहीये हा फटका देखील चांगला त्या दिशेने घेऊन काढला आता मात्र चेंडू थांबणार नाहीये जाणार सीमा भार दन चार धाव्यांसाठी येतोय चौकार आल्या मात्र आजच्या दोन चेंडू वरती धावा जिथे येणं गरजेचं होतं टीम देवीच्या भाड्या संघाला दहा आणि धाव संख्या धाव फलकावरती फिफ्टी वन बन, पन्नास धावा अर्ध षटक कम्प्लीट झालंय टीमचं काय वाजवायच्या चांगला खेळ राहिला मॅच मध्ये अतिशय फोटी खेळाडू आहेत अतिशय चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे इथून शेवटचं अंतिम षटक नक्कीच हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाचा वापर केला जातोय तर शेवटच्या षटकामध्ये ज्यांनी पहिलं षटक हाताळलं ते मात्र आता दुसऱ्या षटकारासाठी येतात ते राजू आपण जरूर पाहायला मिळतात एक चांगले अंपायर रमेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात चांगलं काम त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत ते देखील आहेत आज तर सहा चेंडूचा खेळ अंतिम ज्यांनी पहिलं षटक हाताळलं ते आतल्या शेवटच्या षटकामध्ये राजू आपल्याला पाहायला मिळतात षटक क्रमांक अंतिम हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बॉलर तर चेंडू देखील चांगला आपल्याला पाहला एकदा कम्प्लीट झाले क्षेत्रक्षक इथे मी डाऊटला कोण नाहीये आपण जरूर पाहतोय तिथून चांगला खेळ मैदाना फिफ्टी टू बावन्न धावा तब्बल धावफलकावरती बॅटिंग करत असताना सर्वांचा हातभार या स्पर्धेला आपल्याला पाहायला मी ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून एक फिफ्टी थ्री त्रेपन्न धावा धाव आहेत माननीय सन्माननीय रामचंद्र गणपत माने सागावचे आहेत त्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं आपल्याला पाहायला मिळतं हा फटका सुरेख आहे मात्र गॅप फार मोठी आहे चेंडू थांबणार नाहीये चेंडू जातोय सीमा पार चौकार पंच आपल्याला गावतात आज चार धावा का फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये धावा थांबत नाहीयेत चांगली फटकेबाजी जरूर पाहायला मिळते फिफ्टी सेवन सत्तावन्न धावा आहेत आजचा सर्वात स्कोर टीम देवीचा बाळा अजून चेंडू शिल्लक आहेत नेक्स्ट मॅच चा कॉल करतोय बस आणि पहिली गोलवली अमित यांना विनंती असेल की टॉस साठी या रिपोर्ट करणं फार गरजेचं हा चेंडू येतो वाईट पंचांचा इशारा आपल्याला पंच कळवतात वाईट आणि वाईट प्लस वन या दोनदावा ॲड होणार तिसरं बक्षीस तब्बल पंधरा हजार रुपये माननीय सन्मानिय विक्रम पाडील यांच्या माध्यमातून त्यांचा आपण जरूर मी त्यांनी त्यानंतर एक धाव कम्प्लीट दुसरीचा कॉल दोन धावा कम्प्लीट झाल्यात आणि इथे तिसरी धाव कम्प्लीट होईल का आणि विकेट मी द्या आणि फलंदाज इथून माघारी भरतावा लागेल एक अजून एक धक्का टीम देवीच्या बाड्या संघाला तोपर्यंत देणार आहोत एक डीजेल संधी अतिशय चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून हॅलो हे, हॅलो 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 Hello. Hello, hello. 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 Mike Hello. 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 चार तर चेंडू तर उपस्थित मान्यवर रामचंद्रजी दादा यांच्याकडून आपण टॉस करणार आहोत तर आपल्याला पाहायला मी इथं नेक्स्ट मॅच चा आम्ही तर गोलवली आणि त्यांच्यावर फाईट करतो हा संघ तर दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्ट करा लक्षात घ्या टीम गोलवलीचे कॅप्टन आणि टीम कॅप्टन याचा इथे चुकीचं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आपल्याला पाहायला मिळत शेवटचा अंतिम चेंडू टॉस आपण करतोय एका बाजूला टीम अजे तर गोलीवली टीम चे कॅप्टन रिपोर्ट करा फार जास्त वेळ घेऊ नका लक्षात घ्या इथे मात्र वेळ फार कमी आहे इथून एक सिंगल त्यानंतर दुसरीचा कॉल आहे दोन धावा कम्प्लीट होतील बॅकअप थोडासा कमी आला मात्र नाही सेटरेक्शन चांगलं झालं आणि टोटल या धावा मिळतील दोन टोटल धाव संख्या संघाची सत्तर तीन अस सत्तर धावा धावफलकावरती लागल्यात पहा आजच्या दिवसातला हायस्ट टीम देवीचा पाडा एकाहत्तर धाव्यांचं लक्ष्य पार करायचा टीम जुनी डब्युली या संघाला आणि टॉस आपण करतोय आपले मान्यवर उपस्थित रामचंद्र दादा यांच्या हस्ते आपण टॉस करतोय आणि स्विंग द कॉइन टीम टॉस टीम विन दादा निर्णय काय असेल तर सुरेशजी सोनी यांच्याकडून चांदीचा कॉइन डे केला जो टॉस जिंकणार त्या टीम ला तर चांगला खेळ राहिला टीम देवीचा पाडा फा फोटीबतच्या खेळाडू वाटत नाहीयेत फिटनेस बघितला ना पत्त्या खेळाडूचा अतिशय चांगला आपल्याला पाहायला मी तर सचिन पाटील तुमचं देखील सरसे सचिन माजरे तुम्हाला बोलवतात आमचे पंच आहेत आपल्याला पाहायला मिळतं तर सचिन पाटील या व्यासपीठावरती तो से, वे से सा सा। तर आज टीम टॉस तुमच्या बाजूने निर्णय काय असेल थोडासा वेळ घेतील हरकत नाहीये पाच षटक अजूनही बाकी वेळ न घेता टीम देवीचा संघ सजवायचा तर कुठे जाऊ नका पहात सागाव चषक आयोजित गुरुदुत्त क्रिकेट क्लब सागाव तर यानंतरचा आवाज तर पांडेजी इकडे आहे कुठे जायचं नाही लक्षात घ्या तर जसा वातावरणामध्ये बदल तसा आपल्या समालोचनामध्ये देखील बरद होईल एक सागाव गावचा सा एक आमचे सागावचा एक गोडावाज सचिन पाटील एक खास मैत्री आहे सचिन म्हात्रे यांचे आपल्याला मिळते so आजदेचे आहेत सचिनजी पाटील थँक्यू सो मच मी इथे थांबतो कुठे जाऊ नका बहात्रा सागाव चषक दोन हजार चोवीस आमचे बालूजी पाटील सर तुमच्यासोबत जोडले जातील थँक्यू पुढे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत गुरुदत्त क्रिकेट क्लब सागाव फोर्टी प्लस सा आयोजित आपण येतोय सागाव फोटी प्लस चषक विरितच दमदार आयोजन आपण पाहतोय आज पहिला दिवस आणि एक ग्रुप मधील शेवटची मॅच आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करताना देवीचा पाडा फोटी प्लस संघाने धावा कुठल्या सत्तर एकाहत्तरचं लक्ष तृणमूल संघाला त्यानंतर ब्री ग्रुपची मॅच असणार आहे टॉस जिंकलाय आज ते संघाने डिसिजन पेंडिंग आहे संतोष मात्रे यांचा सन्मान करू संधीपूर्व वाळू यांना विनंती करतो आपल्या शुभ असते आपण त्यांचा सन्मान करायचा देवीपाड्याचे संतोष मात्र या आपला सन्मान केला जाणार आहे ना या स्पर्धेचं आपण वैशिष्ट्य राहिलं आहे खूप चांगलं वैशिष्ट्य आहे स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला पारितोषिक उपलब्ध करून दिले आहेत आपण पाहू शकता चंद्रकांत गणपत साहेब सागाव आपण बघितलं यांच्या माध्यमातून देखील आम्हाला मोलात सहकार्य झालेले तसंच आपण पाहू शकता वासुदेव बाराम पाटील आजदे यांच्या माध्यमातून दे दे देखील मोलाद आहे तसंच विक्रम अभिमन्य पाटील यांच्या माध्यमातून देखील मोलात सहकारे पांडुरंग संतेसाहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मोलात सहकारे उसारग आहेत रमाकांत मडबी दातील यांच्या माध्यमातून मोला सागरे संदीप शालिक म्हात्रे सागाव यांच्याकडून मोलात साकारे जनार्दन काळण आजदे यांच्याकडून मोलात सागरे कच्छंद पाटील माजी आपण सरपंच काटाईगाव यांच्या माध्यमातून मोलात सागर आहे विनोद रतन पाटील आपण इतर असोसिएशनचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून मोलाच सहकार अर्जुनभाई अर्जुनबाई पाटील फोटी प्लस संघटनेचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून मोला सहकारे मनीष नामदेव टकले कौसा यांच्या माध्यमातून मोलाच सहकारे मिथून गंगाराम पाटील भोपर यांच्या माध्यमातून मोला सहकारे सचिन विष्णू पाटील सागाव यांच्या माध्यमातून मोलाचा सहकारे तसेच अनिल सीताराम म्हात्रे नंदिल यांच्या माध्यमातून मोलाच उमेश उमेशबाऊ पाटील नंदिल यांच्या माध्यमातून मोलाच सहकारे सचिन जनार्दन म्हात्रे सागाव यांच्या माध्यमातून मोला सहकारे तानाजी बाराम पाटील यांच्या माध्यमातून मोलाच सहकारे जयेश लहू महात्रे सागाव यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य प्रदीप कृष्णा पाटील सागाव यांच्या माध्यमातून मोलाचं सहकारे शंकर जुंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून मोलाच सहकारे बंडू पदू म्हात्रे आपण तर यांच्या माध्यमातून मोलाच सहकारे गोपीचंद दत्तात्रे पाटील यांच्या माध्यमातून मोलाच सहकारे हिरामान दामू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ प्रथम द्वितीय चतुर्थ क्रमांक त्वितीय चतुर्थ क्रमांक पार्शिक कलाशि द्रुपदाबाई पाटील यांच्या स्मरणार्थ बाळू पाटील यांच्याकडून दोन सोन्याचे कॉईन मालिकावीरसाठी अशी अनेक बक्षिस आणि प्रत्येक सामन्यात मारा ते गुरुदत्त सागाव संघाकडून हजार रुपयाचं कॅश प्राईज दिले जाणार आहे दादा या व्यासपीठावर आपला देखील सन्मान केला जाणार आहे एक खूप चांगलं व्यक्तिमत्व उसारगरचे त्यांचा देखील सन्मान केला संदीप मात्र यांना विनंती करतो आपल्या शुभ असते म्हणून सन्मान करायचं आहे सलामीची जोडी आपण पाहू शकतो यावेळेला महेश आणि जयेश ही जोडी खरं का सत्तर धावा झाल्या आहेत एकाहत्तर धावांचं लक्ष पाच षटकामध्ये विचार केला तर आपण इथं धाव संख्या आपण येतं चौदा पूर्णांक दोनच्या सासांनी धावा करायच्या आहेत बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे या संघाकडे देखील जे जे आहे आपण मित्र नितीन आहे पण जे जे थोडंसं दुखापतग्रस्त आहे त्यामुळे कदाचित तो सलामीला येत नाही आहे दादा यांचा सन्मान केला जातो बॅट्समिटावर त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत जाऊया मॅचच्या दिशेने ही एक ग्रुपमधली आपण तर शेवटची मॅच असणार आहे त्यानंतर बी ग्रुपला आपण सुरुवात करणार ती मॅच असणारे अजदे फोर्टी प्लस विपक्ष गोलवली फोर्टी प्लसमध्ये त्यानंतर दुसरी मॅच असेल बी ग्रुपमधली गोलवली विपक्ष आपण तर गोलंदाजी मार्क येतोय आपण पाहू शकता या वेळेला मधू येतोय अतिशय चांगला गोलंदाज या संघाचा एका सिस्तपालू खेळाडू सायकलला आपण पाहू शकतो यावेळेला महेश पहिला चेंडू फटका सुरेख का वेळेला क्षेत्रक्षक आहे राजू चूक होणार नाहीये बिग विकेट मॅच ची गोल्डन विकेट मिळाले मधूने खूप चांगला चेंडू ढकला ओरपीच चेंडू ढकला खूप बॅटरला बैटर, बोलत ललचावलं होतं इथं ड्राईव्ह करायला भाग पडला आणि हवेमध्ये चेंडू खेळले राजूने अप्रतिम झेल घेतला बॅटर बाद राजूने खूप चांगला झेल पकडला महेश बाद होता फटका चांगला होता महेशचा नवीन बॅटर तो नितीन जोशी या बॅटरला आता चांगलं खेळ लागणार आहे एकाहत्तर धावा होतील पण त्यासाठी तुम्ही पहिल्यापासून आक्रमक खेळलो का पहिला खेळपट्टीचा अंदाज घ्या नवस्ट्राईकला आपण जयेशला पाहू शकता आता स्ट्रायकला नितीन जातो खूप चांगला झेल पकडला यावेळेला आपण पाहू शकता ऑफला राज्यूने मधूचं कौतुक करेल चांगला चेंडू फेकला समोर चेंडू टाकला होता खेळण्यासाठी भाग पाडलं होतं राजीव म्हात्रेनी खूप चांगला झेल पकडलाय नितीन जोशी आलाय गेल्या गेल्या चेंडूची चाचपणी करतोय कर त्यांना कर इथून चांगला खेळ करायचा एकाहत्तर धावा पार करायचा चौदाच्या सरस्थानी जरी पहिल्या चेंडूवरती ती विकेट गेल्यास काय हरकत नाहीये ऑन साइडला ला शतरक्षन शॉर्ट फाईन लेक शॉर्ट बॅकॉर्ट स्कोअर एक शतरक्षन मिड विकेटला मिड ऑफ मिड ऑनला आपण विलासला पाहू शकता लॉन्ग ऑफला राजीवला आपण पाहू शकता मधु चांगला चेंडू होता यावेळेला खोलवर चेंडू होता खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता ड्राईव्ह करायचा होता अॅच्छा टउला चेंडू लागतोय जोपर्यंत सर्कल सर्कलमध्ये आपण आहे चेंडू फीड होईल एक धाव इथे कम्प्लीट केली जाते शॉर्ट बॅकवर्ड स्क्वायर लेक मध्ये खातं उघडलं तर नितीन जोशीचं खातं उघडलं तर गौदेवी गिरजा माता जुनबोली फोर्टी प्लस संघाचं गोदंची मार्कला जयेशला आपण पास जयेशला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे ताकद प्रचंड गुणवत्ता देखील आहे फटका चांगला यावेळेला चेंडूला फेकून दिला फ्लॅट सपाट चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन आहे पहिला चेंडू फेस केला आणि त्याला पाठवून दिलं यावेळेला मिडविकेट सीमार छापार काय ताकद होती कॅप्टनचे चेंडू आहेत भरपूर मॅच मध्ये आपण सेव्हन्टी चे चेंडू पाहतोय सिक्सर सुप्रीमेचे चेंडू पाहतो पण ह्या मॅच मध्ये खास करून सांगा फुट प्लस संघाने कॅप्टनचे चेंडू आणलेत मधु पण त्या बोलून त्याची मार्क जयेशने इरादे स्पष्ट केलेत इथून खेळायचं तर आक्रमक मधू राईट आर्म द कट मारा करतोय हा चेंडू चांगला होता यावेळेला बॅकफोटन कट करायचं होतं ड्रिल करून दाखवतात कशा प्रकारे चेंडूला खेळायचं होतं संघ देखील एक चांगला संघ वापसी केले मधून राईट आर्म ओर्दकडं मारा करतोय हा कर चेंडू बॅकफोट गेला स्क्वेअर कटचा ला जेव्हा पटका पॉईंट आणि शॉर्ट कव्हर पॉइंटच्या मधून चेंडूला काढलाय सीमारच्या पार चौकार दहा संख्या वेगाने वाढते दावसंख्या धाव फल आपण पाहू शकता यावेळेला अकरा धावा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता बॅक फुट गेले बॉडीचा वेट ट्रान्सपोर्ट गेला आणि शॉर्ट कव्हरच्या मधून चेंडूला काढला यावेळेला मधु तुझ हा चेंडू फुल अँड चेंडू होता यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते फुलटॉस होता पण इथे फायदा उचलला नाहीये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलका ते आपण पाहू शकता एक गडी बाद अकरा उर्वरित समीकरण येणारे आहे चोवीस चेंडू आणि साठ धावांची गरज आहे अमित गायकर देखील बघा इनॅक्शनमध्ये दिसणार आहेत खेळाडूंबरोबर बातचीत करतायत कारण का नवीन संघ आहे संघाची बांधणी करायची आहे इथून संघाला आपण चेअरअप करून त्यांना मोटिवेट करून मैदानात उतरवायचं आहे मैदानात उतरताना तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे आणि तो आत्मविश्वास ते देत आहेत तर स्वतः भरपूर रेग्युलर क्रिकेट खेळले आता पोटी प्लसच्या माध्यमातून देखील क्रिकेट खेळताना दिसत आहेत आणि आज एकाच आपण गटामध्ये दोन त्यांच्या गावचे संघ खेळणार आहेत म्हणजे कोण चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळता बघायला मिळेल तो चांगला खेळ तो विजय संपादन करेल आणि विजय संघाच्या नेहमी आम्ही कौतुक करतो हारलेल्या संघाला देखील आम्ही धन्यवाद देत असतो जाऊया या मॅचच्या दिशेने कलंदी मार्कवर येतो यावेळेला आपण पाशात प्रदीप ज्याने बॅटिंग खूप चांगली केली होती प्रदीप म्हात्रे नारुलीच्या स्पर्धेमध्ये आपण तर मालिका वीर ठरला होता बाईक आपल्या घरी घेऊन गेला होता करिर मधली पहिली बाईक घेऊन गेलं होता इथून नितीन जोशीला तर आक्रमक बॅटिंग करावी लागणार जयेशनी जी बॅटिंग केली होती बोलंद जी मार्कवर प्रदीप येतोय पलावा सिटी एन करून ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेग लाशन स्क्वेअर लेग एक क्षेत्रशन आपण पाहू शकता मिडॉनला आपण डीपमध्ये पाहू शकता ऑन लक्षात फटका सुरू आहे का यावेळेला मिडॉपच्या डोक्यावर ना काढला चेंडूला पॉवर प्लेचा चांगला फटका होता जोपर्यंत चेंडू फिड होईल दोन दहा मिनिटात नितीन जोशीला दोन दहा मिनिट आहेत आपण बघितले तर जुणबरी फोर्टी प्लस संघाला संख्या तेरा हरिश्चंद्र ठाकूर आपण एक काळ गाजवला त्याने देखील त्यांच्या माध्यमातून आपण क्रिकेट खेळताना त्यांचे सुपुत्र देखील आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत क्षेत्रक्षा मध्ये बदल केला जातो यावेला लॉंगॉनला त्या क्षेत्रशन तैनात केलं जात आहे एक क्षेत्रशन स्क्वअर लाईक लेग सर्कल मध्ये शॉर्ट लेग सर्कल मध्ये चेंडू यावेळेला आपण वेगवान होता पंचांकडे पाहिलं जात आहे पंच कोणत्या वरची खूण करत नाहीयेत तेरा प्रदीप गोलची मार्कवार प्रदीप म्हात्रे पलावा सिटी एन कडून बॅटम राऊंड कडे मारा करतोय फटका चांगला यावेळेला डाऊन डी ग्राउंड चेंडू चालला मिड विकेटला डी क्षेत्रशक येतो चेंडूला फीड करतो त्याच्याकडून झाल्या चुका दोन धावा पूर्ण केल्या पाहिजे तिसरी होते का तीन धावा इथून कम्प्लीट केले जात आहेत शरद आहेत तिथे सक्य धाव फलकर आपण पाहू शकता यावेळेला सोळा धावा अकरा होतील धावा एकाहत्तर चौकार आहे का यस चौकार आहे बघा खेळाडू प्रामाणिकपणे आम्ही सांगितलं ते तीन आहेत पण नाही खेळाडू सांगितलं चौकार आहे नाही असे खेळाडू पाहिजेत अमित पाटील तुम्ही जर सेकंड डाव जेव्हा चालू करताना बाद असून तो तुम्हाला आत्मविश्वास देऊन जात नाही कारण तुम्हाला माहिती मी बाद होतो पण मी आता धावा केल्या आहेत त्यात तुम्हाला आत्मविश्वास देऊन जात नाही धाव संख्या धावल करते आपण पाहू शकता आपल्याला सतरा धावा एकवीस चेंडू चोपन्न धावांची गरज आहे प्रदीप तो नितीन चेंडू करायचा होता यावेळेला चांगलं क्षेत्रक्षण होतं पणच आपण बोलले तर सचिन मात्रे खून करा आम्हाला चा कॉल दिला जातोय सचिन म्हात्रेचे वेगवेगळे आपण तर खुणं असताना त्यामुळे आम्ही घाबरतो तसं टक्के ऑफर कधी आपण पाहू शकता अठरा धावा नाही सचिन म्हात्रे म्हणजे एक गोट्यानंतर त्यांना जास्ती मागणी आत्ताच आम्ही काल आपण बोलले तर उंबाडे प्रीमियर लीग केली जबरदस्त मजा आणली होती त्यांनी कारण की रमेश मात्रे आणि सचिन म्हात्रेचा एवन जोडी पंचांच्या भूमिकेत भरपूर त्यांना ऑर्डर असतात कॉल असतात हा चेंडू चांगला होता वेळेला ड्राईव्ह करायचं होता खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते चेंजा पेज गती थोडस परिवर्तन या वेळेला फिंगर रोल केले चेंडू वरून डॉट चेंडूची समाप्ती होते एक चेंडू अजूनही बाकी आहे धावा झाल्यात फक्त आणि फक्त आपण बघितलं इथे अठरा धावा आहेत प्रदीप राईट उर्द होतो टाकला जयेश चांगला चेंडू चा तर बागपुढा गेला आहे या वेळेला पाच केला आहे पॉईंट रेजरमध्ये आहेत त्या सर्कलच्या बाहेर आपण त्याच्यापर्यंत चेंडू इथं फीड होईल एक नाही धावसंख्या वाढते द्या धाव फल करते आपण पाहू शकता यावेळेला एकोणीस धावा करा एकाहत्तरचं लक्ष असताना आपण इतर धाव फल करते धावा लागले आहेत एकोणीस येणारे चेंडू बाकेत आपण पहिले तर विचार केला तर आता अठरा बावन्नची गरज आहे अठराच्या सरकारने आता धावा करायच्या आहेत नंतर बी ग्रुपला सुरुवात होईल दोन सामने जिंकले आई गाऊदेवी उंबारली फुटी संघाने जितू पाटील आलाय एकोणीस धावा आहेत फारती जितू पाटील आला आहे अजून खेळू इथून आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे क्लीन बोल झालाय आणि विकेट हायड्रिकसाठी आपण रामनाथ पाटील यांच्याकडून हजार रुपयाचा पार्श्वक जितू साठी विकेट गेला यावेळेला जयचा पाच आता नवीन बॅटर कोण येतोय नाही एकाहत्तर धावा चेस करायच्या त्यामुळे दबाव आहे थोडा आता अठरा तास तास धावा करायच्या आहेत मात्रेला देखील थोडंसं गरमी झा होते खरं गरमी आहेत राजू सावंत आहेत एक अतिशय चांगले बॅ अष्टपले खेळाडू आणि खूप चांगले क्युरिएटर आहेत देखील सातत्याने जुनी डोंबोलीच्या मैदानात ते खेळपट्टी बनवत असतात थोडेसे आहेत खेळाडू आपण तर जिथे सारखा जिथे बॅटर दुखापत आहे ना तिथे थोडंसं आपण ते फलंदाजी कमकुवत झाली तणुभरी फोर्टी प्लस संघाची चार फोटो बघा आपण कटआउट पाहू शकता तानाजी पाटील शंकर मात्रे दिनेश म्हात्रे सचिन मात्रे त्याच्यामध्ये सर्वात चांगला जो फोटो कोणाचा वाटत शंकर म्हात्रेचा खूप चांगला फोटो वाटतोय अजून त्यांच्या चेहऱ्यावरती बघा किती रोनक आहे हसमुख चेहरा जितू पाटील गोलंदाजी मार्कवर रटाम मार्क होतोय शफल झाल्या स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं तर यावेळेला डॉट चेडूची समाप्ती होते तर इथे जास्तीत जास्त स्ट्राइक नितीन जोशीला देणं फार गरजेचं आहे डान्सिंग डाऊनच्या मध्ये फटका सुरेख आहे यावेळेला लॉंग आपला क्षेत्रक्षक आहे प्रदीप तिथे तर प्रदीपला माहिती आहे एक धावेने काही फरक पडणार नाहीये एक धाव्याने तुम्ही जय आणि अंतर कमी करा इथे धावा येत नाहीत वीस धावा झाल्या धफल करते अजूनही आपण बघितलं तर एक्कावन्न धावांची गरज आहे आज देश संघाने टॉस जिंकलाय डिसिजन आम्हाला लगेच कळवायचं आहे जितू गोलुद्धाची मार्कवर राईटकडे मार्क होतो शाकला जोशी चेंडू पुलकराच्या होता यावेळेला वेस्ट मेडल होत नाहीये दाऊंडी ग्राउंडच्या मध्ये चेंडू चाला मेडविकेटला एक धाव कम्प्लीट केली आहे दोन धावा होत आहेत का दोन धावा इथून कंप्लीट केलं जात आहेत धावसंख्या धावल करते आपण पाहू शकता वेळेला बावीस धावा बावीस धावा दाफल कथे लागल्यात जितू तो नितीन जोशी चेंडू शपल झाले आहेत फटका यावेळेला आपण सर्कल सर्कलमध्ये जे शेतकऱ्या शॉर्ट्स कले त्यांच्या बाजूने काढतात आपण खूप चांगलं शेतरक्षण बघायला मिळते मधुचं कौतुक करेल खूप चांगलं शेतरक्षण सगळ्या दहा फल करते आपण पाहू शकता यावेळेला तेवीस जितूने खूप चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये मोठे फटके मारूच दिले नाहीये जयेश सरका बॅटरला बाद केले फटका चांगला प्रदीप आहे चूक होणार नाहीये बॅटर बाद यश मिळत जितूला या षटकामध्ये दोन यश मिळाले महत्त्वपूर्ण दोन यश मिळाले त्यांनी राजू सावंतला बाद केला आपण देशला बाद केले पण त्याचा नवीन बॅटर कोण येतोय चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण आता बारा चेंडूंचा खेळ बाकी धावा अव्यात विचार केला तर अजूनही अठ्ठेचाळीस धावांची गरज आहे डीजे जलपान आपण करू शकता अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे रवींद्र आम्हाला निर्णय कळवा असते विपक्ष असते फोटो प्लेस विपक्ष गोलोली फोटो प्लेसमध्ये आपण मॅच पाहणार आहोत गोलंदाजी मार्क आलाय यावेळेला आपण पाहू शकता शरद नेहमी सलामीचा गोलंदाज आपण गोलंदाजी करणारा गोलंदाज आता चौथ्या षटकात आलाय अठ्ठेचाळीसची गरज आहे चांगला चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू सन्मान देण्यासाठी भाग पाडलंय हेच तर वैशिष्ट्य शरदच नवीन बॅटाला शिवाजी जोशी एक काळ गाजवलं क्रिकेटच्या माध्यमातून तलवार या नावाने देखील भरपूर परिचित होते दे ते दे। डान्सिंग फटका सुरे का यावेळेला मेडाव चेंडू कॅब खूप चांगला फटका चेंडू सीमरच्या बार चौकार मारावतो पुण्याच्या डान्सिंग डावच्या मध्ये चेंडू हवेमध्ये होता यावेळेला क्षेत्रक्षेत दूरवर येते यावेळेला ऑफ येईल एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला फीड करेल सिंगल डाव मेटे कारण सिंगल डबल विजयपर्यंत पोहोचताना मोठे फटक्यांची नित्यंत गरज होती पहिल्याच चेंडू होती आपण महेश सर का बॅटर बाद झाला तिथून थोडासा दडपणाखाली वावरताना दिसला संघ शिवाजी जोशी आहेत सायकेनला जोशी बंधू शरद गड मारावतो लिडिंग चांगलं क्षेत्रक्षेत्र दिलीप या संघाचा सर्वात चांगला क्षेत्रक्षक आणि त्याच्याकडून चूक होतच नाहीये दहा संख्या दाखल करते आपण पाहू शकता एकोणतीस आता जय आणि पराजय मधला फक्त अंतर कमी केला जातोय नऊ ना आता आपण सर्कलमध्ये येतात एक्स्ट्रा कापर रिजनमध्ये शरद हा चेंडू पूल केला यावेळेला क्षेत्रक्षक आहे तिथे त्याच्याकडून झाले चूक लेखला क्षेत्रक्षक होते प्रदीप ला माहिती आहे त्या डबल धावून देखील जिंकता येणार नाहीये जयने पराजा मधला अंतर कमी केलं एकतीस धावा अजूनही जर विचार केला तर चाळीस धावांची गरज आहे लक्ष मोठं उभारलं बॅटिंग करताना शरद शरदि फुलतो आज यावेळेला वेगाने चालला चेंडू आपण बे तर यावेळेला वडिश लॉंगा सिमेरेशेकडे जोपर्यंत चेंडू फीड होईल तसंसंख्या धाफल करते आपण पाहू शकता यावेळेला बत्तीस थवा बत्तीस धावा धाफल करते चला आज देख आपला निर्णय करावा रवींद्र आम्हाला नवनाथ अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला स्लोगरचा हनामारीचं षटक चेंडू स्टेअर केला यावेळेला एकदा इथे कम्प्लीट केले तर आता नितीन दुसरीला देखील माहिती तर इथून विजय मिळणार नाहीये फक्त जय आणि पराजय अंतर कमी गेलं धाव संख्या दहा करती करते आपण पाहू शकतो तेतीस दोषी निर्णय कावा आम्हाला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय अगदी प्लस संघाने टॉस जिंकलाय त्यामुळे आपण तर गोलवली संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले इथे एक धाव कम्प्लीट केले जाते स्वतः गोलंदज जातात महिंद्र महात्रे देखील येतात दे त्यांचं दे देखील हार्दिक देख हार्दिक स्वागत नवनाथ तुम्ही तीन वेगवान चेंडू होता या वेळेला जे चेंडू टाकले ते आधीचे दोन त्याच्या तुलनेने हा चेंडू खूप वेगाने टाकला होता फक्त औपचारिकता पूर्ण करायचे नवनाथ तुम्ही तीन फुटायचंय या वेळेला ड्राईव्ह केलाय मिळा फरत जो चेंडू जोपर्यंतचा येईल लॉंगॉन वरन क्षेत्रक्षक येईल चेंडूला फीड करेल एकच धाव आता फक्त आणि फक्त काही चेंडूंची चे औचारिकता पूर्ण करायचे दोन चेंडूची औचारिकता पूर्ण करायचे शिवाजी जोशी इथून मात्र मोठा फटका मारतो का पाहिजे नवनाथ ना चांगला चेंडू त्यावेळेला वळवलाय मिडुकेटला चेंडू वेगाने चाललाय शेतरक्षक येतोय ये पण त्याच्या अभकाच्या बाहेर चेंडू वेगाने सीमार शापार चौकार आपण देत थँक्यू डी जे आम्ही दुयत्ती त्यांचा त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि नेहमी असे संघाला सपोर्ट असतो त्यांचं त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांच्या सोबत त्यांचा मित्रपरिवार येतो त्यांचं देखील हार्दिक स्वागत एक चेंडूचा खेळ बाकी आहे चांगला चेंडू त्याच्या वेळेला खोल व टप्प्याचा खोदून काढलाय इथे चौकार येतोय पण आता विजय आपण म्हणजे तर खूप दूर राहिला विजयने पराजय मधला फक्त अंतर कमी केलं लवसंख्या चारने पुढे सरकली लवसंख्या दहा फोन करते आपण पाहू शकता यावर बेचाळीस तर बल विचार केला तर एकोणतीस धावाने सामना घमवा लागलाय या सामन्याचा सा मान मॅच आम्ही लगेच घोषित करतोय